थँक्यू चंदू सर थँक्यू यासिम सर आज जबरदस्त मॅच आपल्याला बघायला मिळतात प्रत्येक सामना चुरुशीचा होतोय प्रत्येक मॅच शेवटच्या षटकापर्यंत खेळवली जाते आज दिग्गज खेळाडूंची उपस्थिती या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते तर ही मॅच सुद्धा असेच काही दिग्गज घेऊन आलेली आहे एच HM एम बॉईज मांडला संघाने टॉस जिंकलेला आहे नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि एच HM एम बॉईज मांडला संघामध्ये आपण बघणार आहोत गोलंदाज विकी भोईर आणि उस्मान पटेल या दो जग दोन आयकॉनला संपूर्ण जगभरामध्ये धुमाकोळ घालणारे दोन खेळाडू आहेत आज आपल्याला काशीद मध्ये बघायला मिळतील डी सी ग्रुप आयोजित काशीद चषक दोन हजार तेवीस तर दुसऱ्या बाजूला सॅम इलेव्हन तळेखार या संघाकडे देखील दोन तगडे ताकदवान आयकॉन आहेत त्यामध्ये कुणाल कोंढाळकर आणि जय पाटणकर आणि कुणाल कोंढाळकर या दोन आयकॉनला आपण बघणार आहोत विश्वविख्यात आयकॉन या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत विकी बोईरला आपण बघतोय गोलंदाजी मार्ग वरती उस्मान पटेल एस्ट यांच्या पाठीमाग आहे जबरदस्त फॅन बेस खूप मोठा फॅन फॉलोविंग या दोन खेळाडूंनी मिळवलेला आहे टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठी क्रांती करणारे दोन्ही खेळाडू आज या मैदानामध्ये एकाच लाईन मध्ये बघायला मिळतात पहिला चेंडू होता वाईट ची घोषणा येते हे म्हणतं कोळी सरांकडून एक धाव फलकावरती आपण बघणार आहोत सॅम इलेव्हन तळेखार फलंदाजी करताना तेजस काटकर आणि जय पाटणकर या दोन सलामीवीरांना आपण मैदानामध्ये बघतो जय पाटणकर नॉन स्ट्राईक एंडला आहे तेजस खाटकर तेजस काटकर स्ट्राईक एंड वरती आहे आणि फील्ड सेटिंग आपण बघितली तर पहिल्या षटकामध्ये जे पॉवर प्लेचं एक षटक आहे तिथे दोन क्षेत्रक्षक सर्कलच्या बाहेर यामध्ये डीप मिडविकेट आणि डीप स्क्वेअर लेग दोन क्षेत्रक्षक बघायला मिळतात चेंडू उंच आकाशामध्ये लेंथ किती बघायचं निश्चित नाही स्क्वेअर लेगच्या हातामध्ये चेंडू पहिल्या चेंडूवरती फलंदाज होईल बाद एक धाव एक गडी बाद सॅम इलेवन विकी भोईरनं आपलं अश्र बाहेर काढलं इथे आणि स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल उडवण्याचा प्रयत्न जरूर केला खर तर टायमिंग थोडंसं चुकलेलं असावं स्क्वेअर लेगच्या क्षेत्रक्षकाला मात्र कोणती अडचण जाणवली नाही तो एका जागेवरती निश्चलपणे उभा राहिला आणि अतिशय सुंदर झेल इथे आपल्याला बघायला मिळाला एक गडी बाद एक अडचणीतून सुरुवात होते बरेच वेळा बरेच वेळा आपण बघतो की सुरुवात अडचणीची असते मात्र सातत्यपूर्ण कामगिरीने अनेक लोकांनी आपलं साम्राज्य उभं केलेलं आहे तेंडुलकर पहिल्याच मॅचवरती शून्यावरती बाद झाला होता इतिहास आपल्याला माहिती आहे मरवण अटापट्टू आठ वर्ष लढत होता सातत्यानं संघात येत होता जात होता येत होता जात होता मात्र अखेर त्यानं श्रीलंका टीमला एक मजबूत फलंदाजी दिली सुरुवात कठीण असते हो इथे 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 प्रश्न पंचांकडे विचारलेला आहे मात्र तेवढा विश्वास नव्हता विकी भोईरला या बरोबरच आपण पाहतो निर्धाव चेंडू असेल षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे एक बात एक धाव धाव फलकावरती नवीन फलंदाज स्ट्राईक एंड वरती उमेश उमेश गाणेकर तेजस काटकर बाद झाला उमेश गाणेकर नवीन फलंदाज तर विकी भोईर दारावेचा गोलंदाज आज या मैदानामध्ये आग ओकताना आपल्याला बघायला मिळतोय नेहमीच जे काही वेगवान गोलंदाज महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये आहे त्यामध्ये अव्वल दर्जाचा हा खेळाडू विकी भोईर राऊंड द विकेट स्लॉक करायचा प्रयत्न होतो अलॉंग द कार्पेट चेंडू स्क्वेअर लेगला शेतरक्षक तिथून समोर होतो एकच धाव केवळ प्राप्त होईल काय थ्रो आहे वा ही नजाकत आहे क क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटची इथे थ्रो तुम्हाला असे सरळ थेट एष थेट गोलंदाजाकडे येताना बघायला मिळतात लेदर बॉल मध्ये ही श्रीमंती आहे तिथे थ्रो टप्प्यावरच येणार तो असा थेट फ्लॅट कुणी टाकणार नाही काही काही शेतरक्षक आहेत की ते टाकतात थ्रो मात्र ही एक कला आहे याबरोबरच बरोबरच आखूट टप्प्याचा चेंडू यावेळेस निश्चित उंच उडवायचा होता यावेळेस मात्र त्यांनी खाली मारला चेंडू जमिनीचा समांतर एक धाव इथे आयकॉन खेळाडू अर्थात जय पाटणकर घेईल धावफलकाला एकने पुढे आकार मिळतोय तीन धावा पहिलं षटक मैदानामध्ये सुरू असताना तीन धावा सॅम इलेव्हन तळेकार गावचे संघ आहे त्याच्यामध्ये दोन आयकॉन खेळाडूंना घेऊन खेळण्याची संधी आहे एक चांगली योजना या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा चेंडू मिडविकेटला उचललाय क्षेत्रक्षक तिथे अप्रतिम कॅच सुंदर झेल दुसरा फलंदाजबाद विकी भोईर इथे भूकंप घडून आणतोय देऊळकरनं इथे झेल टिपला आणि त्यासाठी रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सन्मान सन्माननीय प्रवीणजी घुले यांच्याकडून रुपयाचं पारितोषिक विनीत देऊळकरला अतिशय सुंदर झेल तिथे टिपलेला आहे विकी भोईरच्या गोलंदाजीवरती मोठा हल्ला चढवायचा प्रयत्न केला मात्र एक स्क्वेअर लेगला ले एक झेल मिड विकेटला गेलेला आहे विशेष म्हणजे तुम्ही बघा दोन्ही क्षेत्रक्षकांना अजिबात सुद्धा हलावं लागलेलं नाहीये बरोबर सीमारेषेवर जिथे उभे आहेत तिथेच त्यांना जेल मिळालेली आहेत त्यांनी चूक केली नाही धावफलकावरती आपल्याला बघायचं तीन धावा मागच्या आपण एक टेस्ट खेळलो जयदेव उनाडकट याचं आपण संघामध्ये आगमन बघितलं दहा वर्षानंतर त्या अगोदर दहा वर्षापूर्वी जयदेव उनाडकट भारतीय संघामध्ये एक मॅच खेळला होता त्यानंतर दहा वर्षानंतर दुसरी मॅच खेळला आहे एखाद्याचं पुनरागमन किती उशिराने येऊ हो शकतं इथे मात्र बाहेरची कड नो चान्स फॉर स्टॉप दी बॉल चेंडू डीप थर्ड मॅन सीमारेच्या बाहेर मिळताय चार थँक्यू डीजे सात धावा पहिल्या षटकामध्ये दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये गोलंदाज विकी भोईर मोठा मोठा विध्वंस कारण दोन फलंदाज तेजस काटकर आणि उमेश घाणेकर हे दोन फलंदाज बाद झाले दोन्ही स्थानिक खेळाडू आहेत जय पाटणकर आणि विकी घाणेकर हे दोन फलंदाज मैदानामध्ये विजय ना विजय घाणेकर आणि जय पाटणकर या दोन फलंदाजांना आपण या पुढच्या षटकांसाठी बघणार आहोत गोलंदाजी मध्ये परिवर्तन केलं जाईल स्थानिक खेळाडूंना देखील गोलंदाजी करण्याची संधी या स्पर्धेमध्ये मिळणार आहे आयकॉन खेळाडू निश्चित दोनच आयकॉन आहेत आणि दोन आयकॉन असल्यामुळं आपण पाहतो की एकच गोलंदाज दोन षटक टाकणार पाच षटकांची मॅच असेल तर पाच षटकांची मॅच असेल तर एकच गोलंदाज दोन षटकं टाकू शकतो आणि त्यामुळं ऐकॉन फार तर तीन षटकं टाकू शकतील राहिलेली दोन षटकं ही निश्चित प्रकारे ग्रामीण खेळाडूंना टाकायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर फलंदाजी करण्यात करताना देखील सलामीला स्थानिक खेळाडू फलंदाजीला आला पाहिजे असा नियम आहे त्यामुळं बॅटिंग देखील स्थानिक खेळाडूंना करायला मिळणार आहे अनेक स्पर्धा आम्ही पाहतो की आयकॉन खेळाडूंचे छाप असते मात्र इथं स्थानिक खेळाडूंचं देखील तेवढंच योगदान असणार आहे नो बॉल नो बॉल आणि च डवला फाईन लेगला चौकार पाच धावा इथे म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक नवीन क्रीडा संस्कृती तयार होते एक काळ असा होता की कुस्त्या प्रत्येक गावोगाव व्हायच्या आता क्रिकेट आणि त्याचा बरोबरीनं बैलगाडा उंच आकाशामध्ये चेंडू फ्लाईट चेंडूला विकेट सीमारेषा दाखवली वंडरफुल शॉट वंडरफुल फ्लाय षटकार छटकार हा गेला षटकार कासार खानावळ प्रोपरायटर प्रतीक कासार यांचा उत्तुंग षटकार थँक यू अशी फटकेबाजी जर बघायला मिळाली तर मला वाटत नाही कोणाला जेवण्याची अर्थात भूक सुद्धा लागेल म्हणून किंवा जेवायची गरज लागेल म्हणून निश्चित प्रेक्षकांचं मन तृप्त करणारा हा फटका होता षटकार सहा धावांबरोबर आपण बघू शकतो धाव फलकावरती अठरा धावा षटक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे बॉल द्या बरेचसे चेंडू हरवणार आहेत प्रकृती से सन्माननीय आढाव साहेब यांचं आगमन झालेलं आहे डी सी बी ग्रुपच्या वतीनं काशी ग्रामस्थांच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत सहर्ष स्वागत आदरणीय आढाव साहेबांना विनंती आहे आपण मुख्य मंचावरती अतिथी कक्षामध्ये या सुंदर फटकेबाजी प्रतीक जय पाटनकर कडून आपण बघतोय जय पाटणकरनी अगोदरचा चौकार त्यानंतर षटकार आयकॉन खेळाडू आहे पुन्हा फ्लाईट आणि या फ्लाईटला थेट लँड होईल मारेशे बाहेर षटकार लागो दुसरा आपण बघू शकतो चोवीस धावा लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूला आसमान दाखवलं इथे जय पाटणकरन पहिल्या षटकामध्ये विखी भोईरनं अक्षरशः हैदोस घातला होता मात्र इथे दुसऱ्या षटकावर मध्ये जोरदार आक्रमण होताना आपण बघतो यावेळेस थोडीशी फ्लाईट मात्र गुडलेंथ बॉल पाय पुढे टाकत डिफेन्स केला एक धाव घेतली एका धावी बरोबर धाव फलकावरती पंचवीस धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये सॅम इलेवन तळेकार ट्वेंटी फायव्हटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे आफताब आफताब दंदणे इथे हवेमध्ये चेंडू आणि झेल सुटेल विजय घाणेकरचा इथे झेल सुटतोय जीवदान मिळतोय विजय घाणेकरला स्ट्राईक सुद्धा रोटेट होईल ही गोष्ट अधिक अडचणीची ठरू शकते एकतर तर झेल सोडलाय तुम्ही आणि दुसऱ्यांदा जय पाटणकर स्ट्राईक एंडलाय जो प्रचंड आक्रमक आहे त्यामुळं एक झेल सोडल्यानंतर किती नुकसान होऊ शकतं हे फक्त पुढचा काळ तुम्हाला सांगणार आहे जीवदाना क्रिकेटमध्ये खूप महाग ठरतात खूप महाग ठरतात अनेक लोकांना लोकांची कारकिर्द संपली जीवदानामुळं फुलटॉस बॉल नो बॉल आणि इथे मेजवानी होती ताव मारला तो जय पाटण करणं ठिकाणी प्रकृती रिसॉर्ट से सन्माननीय आढाव साहेब उपस्थित आहेत आपण आपला महत्वाचा वेळ या स्पर्धेसाठी दिलात आयोजकांचं खेळाडूंचं कौतुक करण्यासाठी उपस्थित राहिलात डीसीबी ग्रुपच्या वतीनं आपला सन्मान होतोय मी प्रवीणजी घुले यांना विनंती करतो आपण आदरणीय आढाव साहेबांना सन्मानित करा पाहुड्यांचं उचित आदरातिथ्य म्हणजेच डी सी बी ग्रुप प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित सन्मान करण्याचा प्रयत्न केला जातो ही एक निश्चित चांगली गोष्ट आहे केवळ क्रिकेटची स्पर्धाच नाही तर संस्कार आणि संस्कृती यांची जोपासना देखील या माध्यमातून केली जाते आणि म्हणूनच मी म्हटलं की एक महाराष्ट्रामध्ये नवीन क्रीडा संस्कृती आता तयार होते क्रिकेट आणि बैलगाडा हे महाराष्ट्राच्या अत्यंत जिव्हाळ्याचे विषय झालेले आहेत काही ठिकाणी काही विभागांमध्ये मी बघत होतो की बैलगाडा शर्यती आतापर्यंत कधीच झालेल्या नव्हत्या मात्र ज्यावेळेस शर्यत बंदी तात्पुरती न्यायालयाने उठवली त्यानंतर अनेक विभागांमध्ये या बैलगाडा शर्यती सुरू होत आहेत शेतकरी पुन्हा एकदा गोवंशाचं जतन करतायत ते सांभाळतायत ही नवीन नवीन महाराष्ट्र या निमित्तानं उभा राहतोय जाऊ शकतो आपण मैदानामध्ये जिथे धाव फलकावरती असतील तेहतीस धावा षटक क्रमांक दोन संपलेले आहेत मागचं षटक आता होतं प्रचंड महागड सव्वीस धावा या षटकामध्ये तर षटक थांबवलेले पंचांनी दोन बिमर चेंडू टाकलेले असल्यामुळं त्यामुळं त्याचं षटक आता दुसरा गोलंदाज पुढे सुरू ठेवणार आहे एका षटकामध्ये एकच बिमर टाकता येतो दोन बिमर जर टाकले तर ते षटक बंद करण्यात येतं खर तर या नियमाचा उपयोग टेनिस बॉलमध्ये पुन्हा एकदा त्याच्यावरती विचार करण्याची गरज आहे मी अनेक स्पर्धांमध्ये तो उल्लेख केलेला आहे याबरोबरच इथे चांगला चेंडू आहे लेदर बॉल आणि टेनिस बॉल हे दोन वेगळे बॉल आहेत टेनिस बॉल मध्ये फारसे मोठी जखम होत नाही लेदर बॉल मध्ये काय होतं की जखम होते आणि खेळाडूला जखमी करण्याच्या उद्देशानं असे चेंडू टाकतात गोलंदाज म्हणून आयसीसीने काय केलंय की असे नोबॉल ठरवलेले आहेत मग डाव्या बाहेरचा वाईड असेल तो नोबॉल वाईड करण्यात देण्यात येतो डाव्या एष्टीच्या पाठीमागे अर्थात लेग साईडला आपण तीन क्षेत्रक्षक लावू शकत नाही ऑन साईडला आपण सहा क्षेत्रक्षक लावू शकत नाही ते चार धाव आहेत मिळत आहेत चौकार तर बघू शकतो आपण धावफलकावरती हे षटक पूर्ण होईल yes, दोन षटकांचा खेळ संपलेला आहे तब्बल तीस धावा या षटकाच्या माध्यमातून आपल्याला मिळत आहेत आणि एकूण धावफलकावरती सदोतीस धावा असतील दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये सॅम एलेवन तळेखार संघ निश्चित आक्रमण करतोय पहिल्या षटकामध्ये ते सात धावा त्यांच्या होत्या आणि दोन फलंदाज त्यांनी गमावले होते विकी भोईरनं काय शानदार सुरुवात केली होती मात्र त्यानंतरच षटक आपण पाहिलं हे प्रचंड महागड ठरलेलं आहे या षटकामध्ये तब्बल तीस धावा आणि एकही फलंदाज बाद झालेला नाहीये जय करणं मात्र एका बाजूनं ताबडतोड फलंदाजी करत दोन षटकार तीन षटकार दोन चौकार ठोकलेत तर विजय घाणेकरनं देखील एक चौकार ठोकलेला आहे दोन षटकांचा खेळ संपलेला आहे धाव फलकावरती सदोतीस धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण आपण चर्चा करत होतो की लेधर बॉलने खेळाडूला जखम होते म्हणून आय सी सीने अशा प्रकारचे नियम आणलेले आहेत मग लेग लेगस्टम्पच्या बाहेर लेगस्टम्पच्या लेग लेग साईडला तुम्ही सहा क्षेत्ररक्षक लावू शकत नाही स्टम्पच्या पाठीमागे लेग साईडला तीन क्षेत्ररक्षक लावू शकत नाही एक बाउन्स दुसरा बाउन्स नोबॉल ठरवला जातो बीमर नोबॉल ठरवला जातो दोन बीमरला गोलंदाज बंद होतो असे अनेक नियम आहेत लावलेले आहेत कशासाठी लावलेले आहेत की शरीरभेदी गोलंदाजी करू नये पण टेनिस क्रिकेटमध्ये मला वाटते जखमी होत नसावा कोणी खेळाडू अशा प्रकारची गोलंदाजी करून सुद्धा उलट जर शरीरभेदी गोलंदाजी असं केली तर फलंदाज खूप लांब लांब फटके मारतात मग टेनिस बॉल क्रिकेटमध्ये थे हे नियम ठेवावेत का हा प्रश्न मी अनेक ठिकाणी निर्माण केलेला आहे त्याच्यावरती निश्चित जाणकारांनी चर्चा करावी व्हॉट्सअपवरती चर्चा करावी अजून कुठेही चर्चा करावी आणि टेनिस क्रिकेटनं नवीन नियम स्वीकारले तर हरकत काय आहे जाऊ शकतो आपण मैदानामध्ये पुन्हा एकदा इथे खोलवर टप्प्याचा हा चेंडू आहे आय सी सी जे नियम आणते ते नियम आपण जसे तसे टेनिस क्रिकेटमध्ये फॉलो करतो निश्चित ते करणंही गरजेचं आहे कारण नियमांमध्ये बदल होत असतो आणि बदल हा कधीही स्वागतार्ह असतो बदल झाले पाहिजेत बदल झाले नाही तर क्रिकेट टिकणार नाही त्यामुळे बदल केले पाहिजेत बरोबरच विकी भाऊरचा आपटलेला चेंडू होता स्क्वेअर लेगला खेळला क्षेत्रक्षक तिथे बॅकवर्ड स्क्वेअर लागला आहे डीप मधून येतोय एक धाव केवळ प्राप्त होईल धाव फलकावरती एकोणचाळीस धावा विकी भोईरला पुन्हा एकदा आक्रमणावरती आणलं जाते पहिली दोन षटक हे महत्वाचं आहे कारण संघातला जो प्रमुख गोलंदाज असतो प्रमुख गोलंदाजाने जर आघाडीच्या फलंदाजांना रोखलं तर तो फायदा संघाचा होऊ शकतो आणि तोच हेतू या ठिकाणी बघतोय आपण कारण पहिल्या तीन षटकांपैकी दोन षटकं ही विकी भोईरचे असणार आहेत याबरोबरच जय पाटणकर फलंदाजांनी सुद्धा थोडासा बचावात्मक पवित्र घेतलेला आहे विकी भोईर हा आयकॉन गोलंदाज आहे विशेषतः भारतातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजाच्या श्रेणीमध्ये येतो विकी भोईर आणि त्यामुळं त्याच्यावरती जर आपण बचावात्मक खेळलो आणि इतर गोलंदाजांवरती हल्ला ठेवण्याचा प्रयत्न दिसतो इथे तरी पाहिजे हा प्रयत्न किती यशस्वी ठरतो पुढे जाऊन मॅचच्या अखेरीस आपल्याला उत्तर मिळेल मात्र विकी भोईर इथे सध्या तरी प्रचंड प्रभावी ठरलेला गोलंदाज आहे या षटकामध्ये देखील केवळ तीन धावा आतापर्यंत आलेले आहेत वा काय गोलंदाजी आहे परफेक्ट आपण म्हणतो ना जडमे बुंद्यात टाकलेला हा चेंडू होता आणि क्रिकेटच्या भाषेत सांगायचं असेल तर यॉर्कर होता हा आहोत धावा एक्केचाळीस वसीम अक्रम ज्यावेळेस पहिली पहिली मॅच खेळत होता त्यावेळेस त्याला यॉर्कर चेंडू कोणता असतो हे माहीत नव्हतं <laughs> हा इतिहास आहे गमतीत क्रिकेटमध्ये खूप गमती जमती आहेत आणि त्याची चर्चा निश्चित पुढचे तीन दिवस आपण करूच इथे इथे बघायचंय खेळला हा चेंडू एक धाव इथे प्राप्त होईल जय पाटण करला आणि षटक संपेल तीन षटकांचा खेळ संपलेला आहे धावफलकावरती फलकावरती बेचाळीस धावा फोर्टी टू लॉस ऑफ टू विकेट आफ्टर थ्री ओव्हर सॅम इलेवन तळेखार पंचांसाठी पाण्याची व्यवस्था करणं अपेक्षित आहे खेळाडूंसाठी पाणी हवं आहे खेळाडूंसाठी पाणी हवं आहे तर पंचांनी सांगायची आवश्यकता नसते कधी <laughs> ते खेळाडूंनीच मागितलं पाहिजे खेळाडूंनी पंचांना विचारलं पाहिजे पंचांनी परवानगी दिली की खेळाडूंनी ट्वेल्थ मॅनला इशारा करायचा पाणी येऊ द्या <laughs> हे काही प्रोटोकॉल्स असतात क्रिकेटमध्ये <laughs> आणि त्या पद्धतीनं आपण गेलो पाहिजे चला ट्वेल्थ मॅन अजूनही येत नाही तुम्ही बारावा खेळाडू हा सुद्धा एक महत्वाचा घटक असतो बाराव्या खेळाडूसाठी खूप खूप कामं असतात निश्चित खेळाडूंसाठी मेसेज सुद्धा पास करायचा असतो ज्या ज्या वेळेस संघनायकाला काही मेसेज द्यायचा असतो संघनायक अगोदरच इशारे करतात की पंचांना की आम्हाला ट्वेल्थ मॅन आतमध्ये घेऊन पाठवायचा आहे पंच परवानगी देतात आणि मग ट्वेल्थ मॅन आतमध्ये जातो गरज असेल तर संघनायक देखील पंचांच्या परवानगीनं आतमध्ये जाऊ शकतो खेळाडूंना जे काही हवंय त्यांची साधनं असेल बॅट ग्लोव्ह किंवा काय ज्या गोष्टी ज्या ज्या वेळेस गरजेचं असतील त्या आतमध्ये देण्याचं काम हे ट्वेल्थ मॅनचं असतं आणि ट्वेल्थ मॅन असणं सुद्धा अत्यंत भूषणावह गोष्ट आहे कारण तुम्ही त्या टीम मधले बारामध्ये असता अकरामध्ये खेळणं ही वेगळी गोष्ट आहे पण बारामध्ये असणं सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे ऑस्ट्रेलिया संघ एका सामन्यामध्ये खेळत होता त्यांचे राष्ट्राध्यक्ष ऍज अ ट्वेल्थ मॅन मैदानामध्ये पाणी घेऊन जात होते हे बघितले आपण इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये बघितलेलं आहे आणि अजून काय काय काम असतात बाराव्या इथे फुल टॉस फुल टॉस आणि जय पाटणकर इथे बादशाह आहेत चौथा षटकार असेल जय पाटणकरचा धाव फलकावरती आपण बघणार आहोत धावा अठ्ठेचाळीस धावा वीरेंद्र सेहवाग जर बॅटिंग करत असेल ना तर ट्वेल्थ मॅनला अजून एक काम जास्त करावं लागतं आपल्याला माहिती आहे वीरेंद्र सेहवागला गाणं म्हणायची सवय असायची तो शिट्टी मारत गाणं म्हणायचा मग तो काय करायचा एखादं गाणं जर त्याला आठवत नसेल ना तरी ट्वेल्थ मॅनला बोलून घ्यायचा आणि त्याला सांगायचं हे जे गाणं याचे लिरिक्स काय मला शोधून आणून दे इथे पाहिजे चांगला फटका होता ऑफ ऑफ्टमच्या बाहेर होता थोडासा चेंडू लॉन्ग ऑफला खेळला एक धाव इथे प्राप्त होणार आहे जयपाटणकरला धाव फलकावरती एकोणपन्नास धावा दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये ही जोडी काय जमली आहे इथे आपण बघू शकतो स्ट्राईक एंड ला जो खेळाडू आहे विजय घाणेकर विजय घाणेकर साठी प्रत्येक षटकाराला शंभर रुपये प्रशांत पाटील यांच्याकडून प्रशांतजी पाटील यांच्याकडून हे पारितोषिक दाव या आहे तर अर्धशतक पूर्ण होत आहे पन्नास धावा धाव फलकावरती सॅम इलेवन तळेकार याबरोबर या बरोबर आकाशामध्ये चेंडू आहे ओ हो हो जय पाटणकर साठी धोक्याची घंटा होती मात्र बालमबाल बाल बचावला तो जेलपर्यंत क्षेत्रक्षक पोहोचला नाही इथे मिळतील दोन धावा दोन धावांबरोबर धाव फलकावरती आपण बघणार आहोत बावन्न धावा आता हा झेल कसा सुटला असेल काय सुटला असेल याच्या पाठीमागचं लॉजिक आहे त्याच्यावरती देखील चर्चा करायची मात्र मागचा एक विषय आहे तो मात्र आपला अपूर्ण राहिलेला आहे <laughs> त्यामुळे त्याच्यावरतीच गेलं पाहिजे धावफलकावरती बावन्न धावा आहेत षटक क्रमांक चौथं मैदानामध्ये सुरू आहे उज्व्या बाहेर जाणारा चेंडू यावेळेस अक्रॉस दी लाईन खेळायचा प्रयत्न होता शरीरापासून लांब चेंडू निर्धाव ठरेल धाव फलक दाखवतोय तो, तो बावन्न धावा वीरेंद्र सेवाग बाराव्या खेळाडूला रि लिरिक्स आणून द्यायला सांगायचं आणि मग ते गाण्याचं शब्द आले की तो ते गाणं गुणगुणायला सुरुवात करायचा याबरोबरच आपण बघतोय एक धाव इथे प्राप्त होणार आहे दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय यास 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 चेंडू अजूनही हातामध्ये नाही आणि दोन धावा वीरेंद्र सेवा गाणी म्हटल्यामुळे सुद्धा अनेक काही किस्से घडलेले आहेत क्रिकेटमध्ये मात्र धाव फलकावरती जायचं इथे दोन धावांबरोबरच षटक संपेल चार षटकांचा तीन षटक चार षटकांचा खेळ संपलेला आहे धावफलकावरती चौपन्न धावा फिफ्टी फोर रन्स ऑन बोर्ड एस एम इलेवन तळेखार या संघाच्या चौपन्न धावा धाव आहेत दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये सलामीचा जय पाटणकर चार षटकारांचं अजून मैदानामध्ये खेळतोय तर विजय घाणेकरने त्याला चांगली साथ दिलेली आहे ज्यावेळेस बारावे खेळाडू तुम्ही अंतिम बारामध्ये नाही तुम्ही तेरा चौदा पंधरा अशा पण स्क्वॉडमध्ये आहेत तुम्ही ड्रेसिंग रूममध्ये असता अशाही खेळाडूंना काहीतरी काम असतं क्रिकेटमध्ये आणि ज्यावेळेस टीम फिल्डिंग करून येत असते परत बॅटिंगला जायचं असतं अशा मधल्या वेळामध्ये या खेळाडूंनी काय करायचं असतं की जे फलंदाज बॅटिंगला जाणार आहे तर त्यांच्यासाठी थोडंसं हेल्प करायचं असतं की त्यांना पॅडसाठी किंवा थाय पॅड किंवा अशा काही या गोष्टींसाठी त्यांना मदत करायची असते त्यांना काही खायला हवं आहे की नको हे सुद्धा करायचं असतं याबरोबरच चेंडू हा फॉली विजय घाणेकरचा पहिला शानदार षटकार धाव फलकावरती साठ धाव आहे साठ धावा विक्रम पाटील सन्माननीय प्रशांत यांच्याकडून विजय घाणेकर साठी शंभर रुपयाचं बक्षीस होत आणि विजय घाणेकरनं देखील त्यांच्या इच्छा पूर्ण केलेल्या आहेत एक षटका ठोकलेला आहे आपण चर्चा करत होतो की जे स्कॉड मध्ये खेळाडू असतात त्यांना सुद्धा खेळाडूंना अशा प्रकारे विचारावं लागतं की तुम्ही काही खाणार आहात का हे आणू का ते आणू का ज्यावेळेस आपण पाकिस्तानविरुद्ध खेळत होतो दोन हजार तीनच्या वर्ल्ड कपमध्ये त्यावेळेस पार्थिव पटेल तेंडुलकरला जाऊन विचारत होता की तुम्हाला काय देऊ आईस्क्रीम देऊ नाश्ता आणून देऊ की अजून काय खायचं फळं पाहिजेत की काय सचिन तेंडुलकर मात्र त्याला त्यावेळेस म्हणाले की काही नको आहे थोडीशी आईस्क्रीम मागवली तेंडुलकरनं आणि तेवढी आईस्क्रीम खाल्ली आणि तेंडुलकरनं वॉकमेन खाली काढून ठेवला आणि बॅटिंगला गेला पुढं काय त्याने धमाका केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर जाऊ शकतो आपण धावफलकावरती साठ धावा आहेत चेंडू आकाशामध्ये इथे विजय घाणेकर होईल पाचवं षटक मैदानामध्ये सुरू आहे शाहरुख सोलकर, सोलकर। यांच्याकडून जमीर साठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे पैशांचं काय करायचंय शाहरुख सोलकर यांच्याकडून जमीर साठी शंभर रुपयाच बक्षीस आलेलं आहे जम्बो अर्थात जमीर जमीर साठी हे बक्षीस आलेलं आहे विजय घाणेकरचं बळी टिपलेलं आहे धावफलकावरती आपल्याला बघायचे धावफलकावरती एकसष्ट धावा आहेत तीन गड्याच्या मोबदल्यामध्ये मोठी भागीदारी उभी राहिली पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं दुसरा फलंदाज मात्र तीन धावसंख्येवरती बाद झाला होता त्यानंतर अठ्ठावन्न धावांची भागीदारी तिसऱ्या गड्यासाठी निश्चित मोठी भागीदारी इथे आणि ही भागीदारी खंडित होतोय जम्बो अर्थात जमीर दाखवे जमीर दाखवे एकसष्ट धाव आहेत शेवटच्या षटक मैदानामध्ये डावखोरा फलंदाज कुणाल कोंडाळकर कुन आयकॉन दोन्ही आयकॉन ऍट अ टाइम ग्राउंड वरती आहे शेवटचे चार चेंडू केवळ या इनिंग मधले शिल्लक आहेत दोन्ही आयकॉन मैदानामध्ये आपण बघणार आहोत आणि बघायचे पुन्हा एकदा जम्बो जम्बो दाखवे अनिल कुंबळे यांना जम्बो हे टोपण नाव होतं आणि तसा दुसरा जम्बो इथं मैदानामध्ये उंच आकाशामध्ये चेंडू आपण बघू शकतो क्षेत्ररक्षक तिथे फाईन लेकचा पोहोचेल एष्ट्रीरक्षक उस्मान पटेल तुम्ही बघा चेंडूच्या समोर पोहोचतायत एक धाव केवळ प्राप्त होईल ही चांगली गोष्ट आहे इथे दोन धावा देखील पॉसिबल होत्या मात्र जय पाटणकर हा सलामीला येत अजूनपर्यंत खेळतोय मैदानामध्ये त्यामुळे त्याच्याक स्ट्राईक जास्त असणं हे महत्वाचं आहे नाबाद एक्केचाळीस जय पाटणकर चार षटकार विशेष म्हणजे जे षटकार ठोकलेले आहेत आय थिंक त्यातले चारही फुलटॉस होते चारही फुलटॉस होते चारही फुलटॉस बॉलवरती षटकार मारले जय पाटणकरनं इथे आहे किती कनेक्शन आहे निश्चित फसलेलं टायमिंग आणि जय पाटणकर बाद धक्का मोठा चौथा फलंदाज इथे गमावलाय सॅम बॉय सॅम इलेव्हन तळेखार संघाना सुंदर झेल तिथे टिपल्या गेलेलं आहे अलीकडं आपण पाहतो क्रिकेटमध्ये प्रोफेशनॅलिझम येतोय म्हणजे व्यावसायिक क्रिकेट आता येते आणि खेळाडूंना एक नवीन करिअर आता टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून तयार होतोय मात्र हे करिअर एवढं सोपं नाहीये त्यासाठी प्रचंड मेहनत प्रचंड कष्ट करावे लागतात तुमच्याकडे स्किल असणं महत्वाचं वाह वाह वा, वा, वा काय शॉर्ट आहे अत्यंत सुंदर फटका पुल केला चेंडूला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून शानदार इथे सूरज शेडगेनं चेंडूला आसमान दाखवलंय पुन्हा एकदा चांगला फटका स्क्वेअर लेगला बॅकवर्ड स्क्वेअर लेग तिथे वेगवान थ्रो मात्र खूपच स्लो येतोय इथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथे फलंदाज होईल बाद सूरज शेडगे दोन धावा प्राप्त होतील आणि धाव फरती एकोणसत्तर धावा षटक पाच इथे संपलेले आहेत पाच षटकांचा खेळ संपला एकोणसत्तर धावा चार ग, चार गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी एच एम बॉईज मांडला संघाला सत्तर धावांची आवश्यकता तीस चेंडू सत्तर धावा शंकर

एकोणसत्तर धावा पूर्ण झालेल्या आहेत सॅम इलेव्हन तळेकार संघाच्या आणि एच एम बॉईज मांडला संघासमोर त्याने सत्तर धावांचं आव्हान ठेवलेलं आहे पाच षटकाने सत्तर धावा तसं पाहिलं तर आला आता अलीकडं मोठं छोट हा विषय राहिला नाही क्रिकेटमध्ये क्रिकेटमध्ये <laughs> क्रिकेट जे जा बनवलं जातं ते मोडलं जातच आणि रेकॉर्ड मोडण्यासाठीच असतात सत्त एकोणसत्तर धावांचा रेकॉर्ड एकोणसत्तर पूर्ण आहेत सत्तर, सत्तर बनवायच्यात समोरच्या टीमला तर बघूया तर यानंतरच्या सूचनांसाठी आपण जाऊयात यासिन मर्चंट सरांकडे धन्यवाद नरेश सर नरेश या शब्दाचा अर्थ राजा आणि खऱ्या अर्थाला तो माणूस म्हणून राजा आहे आणि कॉमेंट्रीमधला सुद्धा तो राजा आहे खऱ्या अर्थानं त्यांचं नाव त्यांना सूट होते तर मित्रांनो एक खुश खबर आहे मुरुड जंजीरा क्रिकेट असोसिएशन तर्फे आपल्या याच तालुक्यामध्ये एक भव्य दिव्य मर्यादित षटकांची टेनिस क्रिकेटची स्पर्धा सलाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा आयोजित केलेली आहे आणि त्या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल ते म्हणजे तब्बल एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये आणि आकर्षक चषक द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि आकर्षक चढालता चषक आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक असेल दहा हजार रुपये आणि आकर्षक चषक उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज त्याचप्रमाणे प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीर यांच्यासाठी आकर्षक पारितोषिक असतील परंतु सर्वात महत्वाचं आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणारं पारितोषिक असेल ते म्हणजे मॅन ऑफ दी सिरीज मॅन ऑफ दी सिरीज यांच्यासाठी इलेक्ट्रिक बाईक देऊन त्या खेळाडूला आपण इथे सन्मानित करणार आहोत तर या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर इस्माईल शेख त्याचप्रमाणे नईम कादरी त्याचप्रमाणे सुबक शेख यांच्याशी आपण संपर्क साधा आणि ही टुर्नामेंट सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी आणि एक मार्च दोन हजार तेवीस रोजी आय टी आय मुरुडच्या बाजूला असलेलं मैदान जे आहे त्या मैदानावरती खेळवली जाणार आहे धन्यवाद डीसीबी ग्रुप काशीत आयोजित काशी चषक दोन हजार तेवीस पर्व पाचवेच्या निमित्ताने उपस्थित मान्यवर बक्षीस जाते संघ खेळाडू व खेळामध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे डीसीबी ग्रुप कासिद यांच्या वतीने हार आणि याच दरम्यान श्लोक इलेवन वाघळन संघाचे मालक सन्माननीय रोहिदास वाजेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे मी मंडळाच्या व वतीनं विनंती करतोय डी सी बी ग्रुप काशीद यांच्या वतीनं त्यांना विनंती करतो आहे की सर आपण व्यासपीठावरती या कारण व्यासपीठावरती आलेले आहेत त्यांना विनंती असेल की आपला इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे रोहिदासजी वाजेकर रोहिदासजी यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल एक माईची शाल आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय रोहिदास वाजेकर यांचा इथे सन्मान केला जातोय सत्कार केला जातोय आपण पाहतोय एक दूरवरचा प्रवास करून ते इथे आलेले आहेत आणि नेहमीच त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण पाहतो आणि त्यांचा सपोर्ट त्यांचं मार्गदर्शन आपल्याला नेहमीच असतं धन्यवाद रोहित अशाच प्रकारचं पाठिंबा राहील अशी मी आशा करतोय या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय बोलूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये मॅचच्या दिशेने जाऊया दुसऱ्या डावाला होते सुरुवात आणि पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉलला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि बॉल पलीकडे गेला चौकार मोका हा मारलाय शिपिंग प्रोप्रायटर सचिन जुगे यांचा सनसणीत चौकार वाकडन आणि कोटेश्वर वाडी दोन्ही टीमच्या कॅप्टन विनंती असेल टॉस साठी यायचं आहे ठाणे जिल्ह्यातील मातब्बर संघ वाकळण आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील मातब्बर संघ कोटेश्वर डी इलेव्हन कोटेश्वरवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टननी विनंती असेल एक ठाणे जिल्ह्यातील आणि एक मावळ तालुक्यातील पुण्याचा संघ कोटेश्वरवाडी दोन्ही टीमच्या कॅप्टननी टॉससाठी या उस्मान बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर सत्तर आहे सत्तर धावांच्या लक्ष्याचा पाठला करत असताना उस्मान पटेल रायगडचे टायगर आणि सफीर डाकवे धडाकेबाज फलंदाज मुरुड तालुक्यातील मांडला गावचे आणि या दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी तेजस काटकर आणि दुसऱ्या बाजूला सॅम इलेव्हन तळेखार यांच्यातील लढत आपण पाहतोय विजय घाणेकर यांना एका बाजूला आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सफीर दाखवे लांबत लांबवर षटकार मारण्यासाठी प्रसिद्ध असणारा फलंदाज सफीर दाखवे पाहुयात आज कशा प्रकारची कामगिरी करतील बॉल करण्याचा प्रयत्न होता बॅटच्या पट्ट्या चेंडू प्रॉपर नाही आला परंतु एक धाव तिकडे कालच देखील जर पाहिलं तर मॅन ऑफ द पुरस्कार दाखवली गावामध्ये हा पुरस्कार देखील घेतलाय परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तेजस काटकर तेजस तळेखर गावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत सहा धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्राईकवर उस्मान पटेल यावेळी ऑप्टमच्या बाहेर पंच पुन्हा एकदा हात फैलवत आहेत सत्तर धावांचा पाटला मागील मॅच मध्ये एकाहत्तरचा झाला होता या सत्तरचा होईल का त्या मॅच मध्ये विकास खेडेकर आणि अजित मोहिते यांची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती या मॅच मध्ये सफीर दाखवे आणि उस्मान पटेल यांची बॅट बोलेल का उस्मान पटेल यावेळेला हल्ला तर चढवलाय कव्हरच्या दिशेने क्षेत्रक्षक प्रयत्न करतायत बॉल अडवण्याचा परंतु हा प्रयत्न निष्फळ आणि उस्मानच्या बॅटमधून पुन्हा एकदा चौकार पाहून मोका हा मारलाई चौका तेजस्विनी शिपिंग प्रोप्रायटर सचिन जुगे यांचा एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला जीत पाहिलं जीत भोईर पाहिला मिळतात ठाणे जिल्ह्यातील मातब्बर खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला मावळ तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष आणि कोटेश्वरवाडी संघाचे संघनायक मनोज दाभाडे प्रत्येक षटकारासाठी दोन्ही फलंदाजांना मात्र पाचशे रुपयाचा पुरस्कार असेल उस्मान अखूट्याचा बॉल त्याच्यावर केलं गेलं आक्रमण बॉल सीमारेषा पार 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 षटकार जमीर भाई। जुनी जनते खेळाडू देखील आज खूप सारे आणि आजही दर्जेदार क्रिकेट मांडलासाठी खेळताना पाहायला मिळतात परंतु उस्मानचा एक जोरदार फटका या ठिकाणी पाहिला मिळाला धावसंख्या पहिल्याच ओवर मध्ये जर पाहिलं तर सतरावर जाताना पाहिला मिळते सत्तरचा करायचा पाटला उस्मान पटेल जोडीला जर पाहिलं तर आपल्याला पाहिला मिळत आहेत सफीर दाखवे पुन्हा एकदा आक्रमण याही वेळेला मोठा फटका उस्मान पटेल यांच्या बॅटमधून सी मार रे षटकार देखील ओस्मानने मात्र जबरदस्त कामगिरी केली आहे दोन चौकार आणि दोन षटकार देखील त्यांच्या बॅटमधून आलेत सूरज दिवेकर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत सि पॉईंट संघाचे संघ मालक त्यांचं सन्मान केला जातो आमच्यासाठी हे सर्व संघमालक खूप महत्वाचे आहे आपल्या नावाचा संघ या ठिकाणी त्यांनी उतरवलाय आणि याच एका यापैकी एका संघमालकाला मात्र मोटरसायकल बाईक देखील मिळणार आहे शेवटच्या दिवशी जो विजेता असेल सर्वांनाच मात्र उत्कंठ असेल असा कोणता संघमालक असतील ज्यांना मात्र हा पुरस्कार मिळेल रोहित मशीलकर यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी विशेष पुरस्कार दिला जाईल पव्यात कशा प्रकारची कामगिरी करतायत साफीर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बॉलिंगसाठी कुणाल आयकॉन परंतु बॉल ला पाठवलं दूर 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 खूप दूर, दूर सिक्सर मोठा फटका सफीर दाखवे यांच्या बॅटमधून येताना पाहिला मिळाला परंतु कुणालाही कमबॅक करू शकतात हो हो या वेळेला कमबॅक झालाय टप्पा पडतोय बॉल कनवळला आणि किपरच्या दिशेने गेलाय सिमेंटच्या खेळपट्टीवर देखील बॉल वळवण्याचं कसब आहे आणि म्हणूनच या ठिकाणी कुणाल कोंडाळकर ऍझ अ आयकॉन म्हणून खेळताना पाहिला मिळत आहेत संघाची धावसंख्या जर पाहिली तर एकोणतीस एक सत्तर एक धावांचा करायचा आहे पाटला काशी चषक हो हो याही वेळेला बॉल वळला आणि थोडासा खाली राहिला बॅक टू बॅक दोन बॉलवर पहिला बॉल एवढा लांबवर मारला की खूप परिश्रम लागले क्षेत्रक्षकांना परंतु दुसऱ्या दोन बॉलवर मात्र त्याच फलंदाजाला थांबवलं आहे आणि मित्रांनो याचंच नाव क्रिकेट आहे कधी फलंदाजाच्या बाजूने जाणार आहे कधी गोलंदाजाच्या बाजूने जाणार आहे कधी तडेखार तर कधी मांडला एच एम बॉयज मांडला यावेळेला अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता त्याला मात्र सर्कलच्या वरून खेळला सिमारेच्या दिशेने मार्गस्थ होते बॉल अडवला जातोय समीर दाखवे आणि सफीर दाखवे दोन बंधू आणि दोघांकडूनही दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहे एकाने खेळलाय एक आता खेळतायत परंतु दोघेही बंधू मात्र संपूर्ण मुरुड तालुक्यात आणि रायगडच्या या संपूर्ण परिसरामध्ये दे देखील प्रसिद्ध आहेत मांडला एकतीस धावा धाव फलकावर परंतु कुणाल कमबॅक करू शकतात चांगली गोलंदाजी केली आहे दोन चेंडूवर हो हो पुन्हा एकदा बॉल वळतोय वळतोय आणि किपर यांच्या दिशेने जातोय वा मी आयकॉन म्हणून या स्पर्धेत का आलोय दाखवून देत आहेत कुणाल कोंढाळकर जगदीश जंगम साहेब टॉस करतील टॉस करण्यासाठी जगदीश जंगम साहेब या आपल्या शुभस्ते टॉस केला जातोय एक मोठी मॅच असेल पुणे आणि ठाणे दोन्ही जिल्ह्यांचं लक्ष यानंतरच्या मॅच असेल कारण मॅच यावेळेला जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहिला मिळेल एका बाजूला तळेगावच्या कोटेश्वरवाडीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वाकळणचा संघ एका बाजूला जर पाहिलं तर आकाश दाभाडेला आपण पाहाल दुसऱ्या बाजूला केतन म्हात्रेला पाहाल एका बाजूला मनोज दाभाडे यांना पाहाल आणि एका बाजूला जर पाहिलं तर आपल्याला जीत पाहायला मिळतील ऋषी भोईर एका बाजूला पाहायला मिळतील तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं न तो आलेत का नाही झिगर पाहिजे कोणत्या भाई, भाई हायरा मैदानावरती खेळ रंगला खास कोण होणार आता काशी चषक दोन हजार तेवीस मध्ये या सामन्यासाठी टॉस का बॉस हॉटेल जय बजरंग प्रोपरायटर सन्माननीय पवन मुकादम का बॉस पाहिजे विजय येत आहेत विजय घाणेकर गोलंदाजीसाठी येत आहेत कमबॅक करावं लागेल दोन षटकांचा खेळ मात्र संपला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती बत्तीस अजूनही मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अठरा चेंडू अडतीस धावांची आवश्यकता मॅच ऑन आहे दोन्ही टीमच्या बाजूने जाऊ शकते मॅच पहिल्या बॉलवर सिक्सर येऊन देखील केवळ नऊ धावा खर्च केल्या गोलंदाज कुणाल कोंडाळकर यांनी पाहूयात विजय घाणेकर या परिसरामध्ये सर्वांच्या परिचित खेळाडू आहे मुंबईला देखील उमेश शेलवण म्हणा पुजारी टायगर्स म्हणा या संघांसाठी जर देखील क्रिकेट खेळलं आहे विजय घाणेकर यांनी ओ हो यावेळेला बॅक ऑफ द लेन बॉलला मात्र शूट केलं कीपरच्या के दिशेने निर्धाव चेंडू प्रत्येक निर्धाव चेंडू नंतर समीकरण बदलतील सतरा चेंडू अडतीस धावांची आवश्यकता उस्मान पटेल चांगली बॅटिंग करतायत परंतु सध्या सफीर दाखवे बॅटिंग साठी पाहिला मिळत आहेत एका बाजूला तळेखार एका बाजूला जर पाहिलं तर मांडला दोन बलाढ्य संघांमधील लढत सॅम इलेव्हन विरुद्ध एच एम बॉयज ओ हो पुन्हा एकदा थोडासा खूप टप्प्याचा टाकला होता परंतु अचूकतेवर नव्हता व्हाईट वाईट बॉल घोषित करतायत संतोष चौधरी सर बॉल कॉटेज मंगेश कांबळे ॉल रन घेतली व्हाइट बॉलची एक रन घेतली टप्प्याची एक रनने ती जणू काही बनवली आहे की काय आणि एक धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना आपला पहिला मिळेल सोळा चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी छत्तीस धावांची आवश्यकता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर संख्या झाली आहे ती चौथी जावा धावफलक्यावर झालेल्या आहेत विजय घाणेकर एक चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत परंतु समोर जर पाहिलं तर आता त्यांच्या उस्मान पटेल आहेत उस्मान नावाचं वादळ एकदा का घोंगावायला सुरुवात झाली जगातील कोणताही गोलंदाज असू द्या तुटून पडतात परंतु विजय घाणेकर यांच्यामध्ये देखील क्षमता आहे तेही प्रयत्न करतील त्यांना थांबवण्याचा था। भारतातील सर्वात लोकप्रिय टेनिस बॉल क्रिकेट पैकून पट्टूंपैकी एक आणि सर्वात जास्त सेल्फी ज्या जा खेळाडूंच्या काढल्या जातात त्यापैकी एक म्हणजे उस्मान पटेल आणि सर्वात जास्त मैदान ज्या जा खेळाडूंना पाहण्यासाठी भरतात त्या देखील खेळाडूंपैकी एक उस्मान पटेल यावेळी ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पंच पुन्हा एकदा आपले हात पैलावतात खेळवतात व्हाईट बॉल आहे समीकरण पुन्हा बदलताना पाहिलं मिळेल धावसंख्या पुढे जाईल पस्तीस वर जाईल पस्तीस झाले आहेत अजूनही पस्तीस बाकी आहेत पस्तीस म्हणजे अर्धकाम झाले काम बाकी आहे उस्मान पटेल मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी सफीर दाखवे परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विजय घाणेकर प्रयत्न करतील त्यांना थांबवण्याचा काशी चषकाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी दर्जेदार खेळ आपण पाहतोय आणि नामवंत खेळाडू देखील आज या क्रीडानगरीमध्ये पाहतोय उस्मानसाठी एक वेगळी रणनीती बनवण्याचा प्रयत्न परंतु ती चुकते सातत्याने आणि अवंतर धावा आणखी एकदा येताना पाहायला मिळतात या षटकात छत्तीसगड पोहोचली आहे धावसंख्या सोळा चेंडू आणि चौतीस धावांच्या आवश्यकता स्ट्राईक वर पुन्हा एकदा उस्मान पटेल रायगडचा टायगर हे देखील उपमा त्यांना टेनिस क्रिकेट जगताने दिली आहे पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे उस्मानच्या विरुद्ध स्ट्रगल करतायत आणि सातत्याने मात्र ऑप्टमच्या बाहेरचे चेंडू पाहायला मिळत आहेत आणखीन एक बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला दबावात आहेत गोलंदाज कारण उस्मान साठी कुठे चेंडू करायचा याच विवंचनेमध्ये ते पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा विजय सत्तर धाबांचा पाठलाख पाच षटका निर्धारित एक लाखाचा पहिला पुरस्कार पन्नास हजाराचा दुसरा आणि पंचवीस हजाराचा तिसरा विजेत्या संघ मालकाला दिले जाणारी मात्र मोटरसायकल बाईक या स्पर्धेचं वैशिष्ट्य चोवीस संघ प्रत्येक संघामध्ये दोन आयकॉन पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या काशीद मधील स्पर्धा सध्या सुरू आहे एक मोठी मॅच तळेस्कार विरुद्ध मांडला उस्मान पटेल आक्रमण के बॉल लाठ सी मारा पार <गगगाँ> <है। गगाँ> आणखीन एक आक्रमक फल म्हणजे अतिन लगातच्या अधिकृत चेंडूवर षटकार देखील लगातारचे खेळले त्यांनी पाहुयात उस्मान बॅटिंगसाठी आपल्याला पाहिला मिळत आहे दबाव तर विजय घाणेकर यांच्यावर आहे कारण उस्मान यांच्यासाठी कशी गोलंदाजी करायची हाच प्रश्न त्यांना पडलाय पाहुयात कम बॅक करू शकतात विजय घाणेकर समोर आहेत उस्मान पटेल बिगिट करण्याचा प्रयत्न यावेळेला लेंथवर आले लेंथवरचा चेंडू थोडासा स्विंग होतोय आणि केपरकडे जातोय निर्धाव चेंडू आणि सत्तावीस धावांची साळव आणि त्या परिसरातील द्रोह्याच्या दिशेने निघाल्यावर तुम्हाला तळेकार गावं लागतं या सरळ रस्त्याने अलिबागच्या दिशेने जाताना मांडला लागेल उस्मान पटेल यावेळेला एक्स्ट्रा पावर पाहिला मिळते छटकार घोषित केला जातोय आणि उस्मान यांच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका या ठिकाणी त्यांना पाहिला मिळाला फटका असा धुआधार हा गेला षटकार कासार खानावळ प्रोपरायटर प्रतीक कासार यांचा उत्तुंग षटकार चेंडू आणि एकवीस धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी उस्मान पटेल नावाचं वादळ मात्र घोंगवताना पाहिलं मी इथे एफर्ट चांगले गेले परंतु या ठिकाणी यशस्वी नाही झाले एका बाजूला मांडला दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर उबेद घारे यांच्याकडून पुरस्कार आला उस्मान पटेल यांच्यासाठी जर मॅच जिंकून दिली नॉट आऊट तर पाच हजार रुपयाचा पुरस्कार दिला जाणार आहे त्यांच्यासाठी उमित घारी यांच्याकडून पुरस्कार दिला जाईल संघाची धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे पन्नास धावा पूर्ण देखील होताना पाहिला मिळत आहेत टायगरचा टायगर उस्मान पटेल बॅटिंग करतायत मात्र काशी चषकामध्ये प्रेक्षकांनाही खुश करतायत पुन्हा एकदा खूप टप्प्याचा चेंडू परंतु बाद होत आहेत उस्मान पटेल आलिया विकेट विजय घाणेकर विकेट घेत आहेत संधी साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झंझरीत विकेट सागर टुरिस्ट होम प्रोपरायटर सन्माननीय संचित खोपकर यांची बळी ची टाळी हॅलो आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दोन बंधू पाहायला मिळतील जमीन दाखवे आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर सफीर दाखवे मांडलाचे दोन स्टार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात परंतु उस्मानने खुश केलंय जबरदस्त कामगिरी उस्मान पटेल नऊ चेंडू मध्ये तेहतीस धावांची खेळी रायगडचा टायगर दहाडताना पाहायला मिळाले या ठिकाणी काशी चषकामध्ये खूप चांगली खेळी करताना पाहायला मिळाले आयोजकांच्या वतीने एक सूचना आहे आपल्याला पारितोषिकं जर द्यायची असेल तर ती पाचशे किंवा त्या पुढचीच द्यायची आहे त्याच्या अगोदर अगोदरची अनाऊन्समेंट होणार नाही ज्याची अनाउन्समेंट करायची आहे ती अमाऊंट कमी तिकडे तुम्हाला पहिल्यांदा जमा करायची आहे आणि नाही गेलं तर तुम्हाला ते कमी पैसे जमा होतील हेही कळवलं जात आहे तुम्हाला पारितोषिकं द्यायची जरूर द्या मॅच झाल्यानंतर त्यांनी जी कामगिरी केली असेल त्या कामगिरीसाठी तुम्ही पारितोषिकं त्या ठिकाणी देऊ शकता समीर दाखवे सफीर दाखवे म्हणजेच जम्बो पव्यत कशा प्रकारची कामगिरी करतायत नक्कीच दोन्ही बंधू जर पाहिलं तर प्रख्यात आहेत मुरुडमध्ये लगातार दुसरी वर्ष ही स्पर्धा करायला मिळाली आणि विशेष म्हणजे मुरुड प्रीमियर लीगचं ऑक्शन देखील लगातार दोन वर्ष मुरुड प्रीमियर लीग नाही परंतु दोन वर्ष ऑक्शन करण्याची संधी मिळाली आणि लगातार दुसरं वर्ष काशी चषकात देखील संधी मिळते त्याबद्दल मी परविशींचं दादा जाधव यांचं देखील आभारी असेल पाहुयात काय होईल शेवटचं दोन षटकं बाकीत वीस धावांची आवश्यकता कमबॅक करावं लागेल गोलंदाज कुणाल कोंढाळकर ऍज अ आयकॉन गोलंदाजीसाठी हो याही वेळेला चांगला चेंडू येताना पाहिला मिळतो धाव घेण्याचा संधी त्या ठिकाणी आहे परंतु एक धाव तिकडे घेतली जाते तर कुणालच्या विरुद्ध थोडस सफीर स्ट्रगल करतायत आणि आता जर पाहिलं तर बॅटिंगसाठी येताना मी त्या धडकेबाज जम्बो दाखवे म्हणजे जमीर दाखवे परंतु कुणाल कोंडाळकरने प्रभावित केलं टेमगरचा सितारा कारण गतवर्षी स्वराज देवळेला आम्ही याच मैदानात त्याचं आयकॉन म्हणून पाहिलं होतं माझ्या मते रामराज संघने सर्वांना खूप प्रभावित केलं गेल्या वर्षी याच मैदानामध्ये यावेळी बिगेट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय बॉल हवेच पाहायला मिळतोय आणि मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावली ती म्हणजे कुणाल कोंडाळकर कुन आलीय विकेट संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झनझरीत विकेट सागर टुरिस्ट होम प्रोपरायटर सन्माननीय संचित खोपकर यांची बळी ची टर्निंग पॉईंट असू शकतो विकेट येताना पाहिला मिळत आहेत डाकवे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत परंतु कुणाल कोंडाळकर ऍज अ आयकॉन म्हणून या स्पर्धेत खेळतायत आणि प्रभावित करत आहेत सिमेंटच्या खेळपट्टीवर बॉलला वळवत आहेत परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील विकी भोईर नवी मुंबईच्या दारावीचा सितारा वेगवान गोलंदाजीसाठी ओळखले जातात परंतु मुक्याच्या क्षणी फलंदाजी करतात पाहूया ऍज अ आयकॉन काशीत लाले बॅटिंग करावी लागेल परंतु समोर जर पाहिलं तर कुणाला खूप चांगली कामगिरी करतायत सध्या दहा चेंडू एकोणीस धावा मॅच ऑन आहे मांडल्याला देखील जाऊ शकते आणि तळेखारला देखील जाऊ शकते एका बाजूला सॅम इलेव्हन एका बाजूला एच एम बॉईज विकी निसर्गाच्या सानिध्यात ही क्रीडानगरी आपल्याला पाहायला मिळते हो हो यावेळी लाखू टप्प्याचा बॉल पुल करायचा होता बॅटची कडाके चेंडू मागे जाईल आणखीन एक निर्धाव चेंडू दबा गोलन काही दबाव वाढवलाय गोलंदाजांनी काही वेळापूर्वी फलंदाजांनी दबाव बनवला होता आता गोलंदाजाने दबाव बनवलाय नऊ चेंडू एकोणीस धावा समीकरण बदलतानी क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही पाहूया काय होईल काळजाचे ठोके चुकतील ओहो हो पुन्हा एकदा टप्पा पडतोय गर गिरकी घेत असे रक्षकांच्या हातामध्ये चेंडू जातोय वाह ला जबाब गोलंदाजी सिमेंटच्या खेळपट्टीवर एवढं चेंडूला वळण देणं सोपं नसतं परंतु कुणाल कोंडाळकर यांनी केलंय ते काम पुन्हा आठ चेंडू एकोणीस या दोन बॉलवर एक मोठा फटका अपेक्षित आहे एका बाजूला मांडला दुसऱ्या बाजूला तळेकार मॅच रंगतदार आणखीन एक या वेळेला मात्र बिगीट केला जातोय मी आयकॉन म्हणून इकडे काय आलोय दाखवतायत हवाई हल्ला हवाई सफर सिक्सर सर नावफलक जर पाहिला तर आता अजूनही मॅच जिंकण्यासाठी सात चेंडू तेरा विकीच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय कुणाल लोअर टॉस खराब बॉल त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न हा ही बॉल सीमारेषेचा पार 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 समीकरण पुन्हा दोन बॉलने मॅचचं चित्र पुन्हा एकदा बदलून टाकलं बॅक टू बॅक दोन षटकार आले दोन चेंडू तब्बल बारा धावा आल्या सहा चेंडू आणि सात धावांच्या आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी मांडला संघाला तळेकारच्या विरुद्ध मांडला विरोधात जर पाहिलं तर सॅम इलेव्हन तळेकार यांच्यातील लढत काशी आपण पाहतोय सहा चेंडू आणि सात धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी मित्र हो या नंतरच्या मॅच ची चाहूल आत्ताच संपूर्ण टेनिस क्रिकेट जगताला लागली आहे वाकळण म्हणजेच या ठिकाणी केतन जीत ही मोठमोठी नावं वाकळणची दाखल झाली आणि ठाणे आणि रायगड जिल्ह्याचं लक्ष वाय नक्कीच वाकळणवर असतं तसंच संपूर्ण मावळ तालुक्याचं आणि पुणे जिल्ह्याचं लक्ष डी इलेव्हन कोटेश्वर वाडीवर देखील असतं पुणे जिल्ह्यात ज्या संघाच्या नावाचं देखील धबधबा दब आपल्याला पाहायला मिळतो आकाश शिंदे त्या आकाश दाभाडे आणि त्याचबरोबर मनोज दाभाडे संपूर्ण म्हणजे संघातील सर्वोच्च सर्व खेळाडू बहुतेक दाबाडे आडनावाचे असतात म्हणून डी इलेव्हन या नावाने आहेत तर पाहूया या संघाचा देखील पुणे जिल्ह्यात दबदबा आहे त्यामुळे या नंतरच्या मॅच आत्ताच सर्वांना चाहूल लागली असेल की मौना उत्कंठा वाढली आहे परंतु जाऊयात मॅचच्या दिशेने उमेश गाणेकर उमेश गाणेकर आले पहिला बॉल फटकावलं तर आहे क्षेत्रक्षक येतात तिकडे मॅचने कलाटणी घेतली पहिल्याच बॉलवर विकेट आली आहे समीकरण बदललं पाच सात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतात रिझवान पठाण पाच चेंडू सात धावांची आवश्यकता तळेखार देखील हार मानायला तयार नाहीये दुसऱ्या बाजूला मांडला देखील हार मानायला तयार नाहीये सांगताय तुम्ही मुरुड मधले तर आम्ही मुरुड मधलेच आहेत आणि या ठिकाणी एक जबरदस्त सामना रंगताना पाहायला मिळतोय मांडला विरुद्ध तळेखार अशी मॅच पाहायला मिळते ग्रामीण संघांमधील लढत नऊ खेळाडू एका गावातील आणि दोन आयकॉन त्याच्या जोडीला हे क्रिकेटचा फॉर्म्युला या काशी चषकात आपल्याला पाहायला मिळतोय पहिल्याच बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने जातोय क्षेत्रक्षे एकाच धाव्यावर समाधान मानावं आहे समीकरण पुन्हा बदलेल उत्कंठा वाढते चुरस वाढते चार चेंडू आणि सहा धावांची आवश्यकता गोलंदाजीसाठी आपल्याला पहिला मिळतात उमेश घाणेकर मॅचला आपल्या टीमच्या बाजूने जिंकून द्यायचा निर्धार त्यांनीही केलाय दुसऱ्या बाजूला विकेट देखील केलाय बॅटिंगसाठी आहेत चार सहा या यावेळीला आपुलचा फटका पाहूया क्षेत्रक्षक तिकडे मॅच नाही पुन्हा कलाटणी 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 कुणाला घेत आहेत कॅच आलीये विकेट मॅच पुन्हा एकदा चोरस चोरशीची करताय तीन सहा एका मोठ्या फटक्याची मॅच आहे परंतु पाहूयात काय होतंय तळेखार जिंकणार की मांडला जिंकणार मांडला जिंकणार की तळेखार जिंकणार कोण बाजी मारणार उमेश घाणेकर तर बॅटिंग साठी हो हो आणखीन एक जबरदस्त वेगवान चेंडू पाहिला मिळतोय जसा टप्पा पडला बॉल बॉलकीपरच्या हातात बॅटिंग साठी पाहिला मिळत आहेत आफताप आफ आफ एखादा मोठा फटका खेळतील का मात्र होत्याच दिशेने चाललंय परंतु आफ्पाकडे क्षमता आहे मांडला मध्ये क्षमता आहे परंतु तळेकर देखील काही कमी नाहीये दोन बॉल सहा एक रंगतदार मॅच आपल्या सर्वांना पाहिला मिळते जबरदस्त चुरशीचा सामना तळेकार की मांडला हो आणखीन एक चेंडूला जबाब आणि इट विकेट आणखीन एक विकेट देखील या ठिकाणी पाहिला है। पहा क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि इकडे सामन्याने नाहीये ना जबरदस्त पाहायला मिळते संधी साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झंझरीत विकेट सादर टुरिस्ट होम प्रोपरायटर सन्माननीय संचित खोपकर यांची बळी ची टाळी ला भी उमेश घाणेकर यांनी आणि पाच चेंडू मध्ये धावा दिलेल्या आहेत आतापर्यंत केवळ एक आणि आता एका बॉल मध्ये सहा धावांची आवश्यकता पाहूया इतिहास घडवला जाईल का, का मांडलासाठी तर दुसऱ्या बाजूला उमेश घाणेकर तळेखार साठी तळेखार की मांडला मांडला की तळेखार शेवटचा एक बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी सहा धावांची आवश्यकता काय क्रिकेट रंगले काशी चषकातील एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते मैदानात मॅच कुणी जिंकू देत मैदानात कुणीच जायचं नाहीये फक्त खेळाडू एका रांगेत दोन्ही टीम एकमेकांशी हस्तांदोलन करतील एक, कर एक बॉल आणि सहा धावांची आवश्यकता अशक्य नाहीये आणि आज मात्र आर्शिल्ला ते करावं लागेल आज जर ते केलं तर डोक्यावर घेतलं जाईल परंतु मैदानाच्या बाहेर आल्यानंतर पाहूया काय या ठिकाणी होत आहे शेवटचा एक बॉल सहा जबरदस्त मॅच दोन्ही टीमला पाठिंबा एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात देऊयात शेवटचा बॉल एक बॉल सहा फटका तर खेळला गेला आहे परंतु काय मॅच झाली आहे तळेखार संघाचं कौतुक या ठिकाणी केलं जाईल कारण सहा चेंडू सात धावांची मॅच मात्र या ठिकाणी आपल्या टीमच्या बाजूने झुकवताना पाहायला मिळत आहेत आणि तब्बल थरार नाट्य क्रिकेटचं पण या ठिकाणी पाहिलं आणि या मॅचला मात्र जिंकलं गेलेलं आहे तळेखार संघ